श्री गुरुचरित्र अध्याय 25 या अध्यायाचं श्रवण किंवा पठन केलं तर अंगी विनम्रता येते आणि वृत्ती निरअहंकार होते. या अध्यायामध्ये ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट श्री गुरु कशा प्रकारे पूर्ण करतात अशी कथा आलेली आहे. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाले, वत्सा, मी तुला श्रीगुरूंची पुढील लीला सांगतो, ती ऐक. विदुरा नगरीचा यवन राजा क्रूर प्राणीहिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष्टा होता. तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडून आणायचा. विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजावून सांगा, मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईल असे सांगायचं. त्यांच्यापैकी जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे, पण जे लोभी असायचे ते त्या दृष्ट्यापुढे वेदपठन करायचे. मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा, तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता, तुमच्या यज्ञात पशुहत्या चालते, मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडते. तेकून ब्राह्मण गप्पच बसत. असे असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा, त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने त्याच्याकडे जायचे. एकदा दोन ब्राह्मण राजदरबारात आले आणि म्हणाले, राजा, आम्ही तिन्ही वेद उत्तम जाणतो, वादविवादात आम्हाला जिंकेल असा तोलामोलाचा पंडित अजून तरी भेटलेला नाही. तुमच्या नगरात वा राज्यात कोणी श्रेष्ठ वेदज्ञ असल्यास चार वेदांवर चर्चा घडून आणावी. राजाने नगरातील सर्व विद्वजनांना तत्काळ पाचारण केले आणि म्हणाला, तुम्ही यांच्याशी चर्चा करा, जे जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईल. तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले, आम्ही यांच्याशी वाद काय घालणार. प्रकांड पंडित असा त्यांचा सर्वत्र दबदबा होता. तेव्हा राजाने त्या दोघांचा मोठा गौरव केला, त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले. राजाकडून प्रतिष्ठा मिळालेल्या त्या दोघांना मोठा गर्व झाला. ते राजाला म्हणाले, येथे कोणीही आमच्याशी वाद घालत नाही, मग आमचे श्रेष्ठत्व कसं सिद्ध होणार. आम्ही दिग्विजयासाठी जातो, आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू, त्यात पराभूत होणारे व वाद न घालता आमच्याशी श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानांकडून आम्ही जयपत्र घेऊ. तुम्ही तसे अधिकारपत्र आम्हाला द्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन राजाने तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांना दिले. राजाज्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्र लिहून घेऊ लागले. फिरत फिरत ते दक्षिणेस भीमातेरी वसलेल्या कुंभसी गावामध्ये आले. तेथे त्रिविक्रम भारतीचे नाव कळले. ते दोघे त्याच्या भेटीला गेले आणि म्हणाले, तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणविता ना, मग आमच्याशी वाद घाला, नाहीतर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला, मी अज्ञानी संन्यासी, भिक्षेवर जगतो, मी वेदज्ञ असलो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारख्या ऐश्वर्यात आणि आरामात राहिलो असतो. तुम्ही खूप थोर आहात, माझ्याशी काय वाद घालता. तेव्हा ब्राह्मणांना राग आला. त्यांनी आपल्याकडील जयपत्र दाखविले आणि म्हणाले, त्रिविक्रम भारती, आम्ही थोरच आहोत, तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या. त्याने त्या ब्राह्मणांना खूप समजावले, पण ते ऐकेना, त्रिविक्रम भारतीचा नाईलाज झाला. ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञानमदाने उन्मत्त झालेल्या त्या ब्राह्मणांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून तो म्हणाला, द्विजवर्य, माझे श्रीगुरु नृसिंह सरस्वती सध्या गाणगापुरास आहेत, तुम्ही तिथे आलात तर मी त्यांच्यासमोर जयपत्र लिहून देईन. ते मान्य करून दोघेही मेनेतून गाणगापुरास आले. त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंना सर्व वृत्त सांगितले. तेव्हा श्रीगुरु मंदस्मित करून त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला वादविवादात जराही स्वारस्य नाही, आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार. ब्राह्मण म्हणाले, जयपत्र मिळविणे ही आमची प्रतिष्ठा आहे, आम्ही चारिवेद जाणतो, आमच्या समोर महाविद्वानांची डाळ शिजली नाही, तेथे तुमच्यासारख्या संन्याशांची काय मिजाज. बऱ्या बोल्याने चर्चा करा, नाहीतर हरलो असे लिहून द्या. श्रीगुरु म्हणाले, द्विजवर्य, एवढा गर्व बरा नाही, गर्वाने भल्या भल्यांना किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागते
याची पुराणात अनेक दाखले आहेत. अहो वेद अनंत आहेत, ज्यांचा ब्रह्मादिकांना थांग लागत नाही. तेथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार? तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता ना, मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तरी कळू देत. त्यावर ब्राह्मण गर्वाने म्हणाले, आम्हाला तिन्ही वेदांची सांग संहिता येते. त्याचबरोबर सिद्ध म्हणाले, नामधारका, ब्राह्मणांच्या बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते तुला जाणून घ्यायची जिज्ञासा वाढली असेल, पण ते तुला पुढे सांगतो. त्याही आणि शुद्ध हो, याचबरोबर अध्याय 25 समाप्त होत आहे. आपणही नामधारकासोबत पुढील अध्यायामध्ये श्रीगुरु कशाप्रकारे त्या ब्राह्मणांचा गर्भहरण करतात ही कथा पाहणार आहोत. तेव्हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच्या बेलला प्रेस करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर अशाच देवीकथासोबत पुढील अध्यायात भेटूया आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.